या कोरोना महामारीमुळे सगळी जनता त्रस्त झालेली आहे आणि या त्रस्त जनतेला खरं तर शासनाचा मोठा आधार वाटावा अशी कोणतीही परिस्थिती राज्यात राहिलेली नाही। कारण जो कोरोना रुग्ण होतोय त्याला उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतोय, एकतर गरिबाने घरात मरायचं किंवा दवाखान्यातलं बिल भरून, म्हणजे दोन्ही बाजूनी मरणच या शासनाने गोरगरिबांना दिलेला आहे। या पार्श्वभूमीवरती आज शिरूर तालुक्यात आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा सप्ताह आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्या अंतर्गत कामगार आघाडी पुणे जिल्हा शिरूर तालुका आणि युवा मोर्चा शिरूर तालुका यांच्या माध्यमातून जे आज आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या आरोग्य शिबिरात अनेक गोरगरीब रुग्णांच्या ठिकाणी तपासणी केली जाते। शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, नेत्र तपासणी असेल, असे विविध उपक्रम आज आयोजित केलेले आहेत आणि गोरगरिबांना परवडावं म्हणून या ठिकाणी वेगवेगळे औषधी वृक्ष, औषधी झाडं या ठिकाणी वाटली जात आहेत। हा उपक्रम आयोजन करून जनतेला कुठेतरी दिलासा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जयेश शिंदे, रोहित खैरे आणि बाबासाहेब दरेकर या तिघा तरुण सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिखरापूर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचं दुःख सहभागी झाले, त्यांचे आश्रू पुसण्याचं काम केलं। खऱ्या अर्थाने कोरोनाच्या या महामारीमध्ये त्याची गरज आहे आणि ते काम आपल्या या तरुण सहकाऱ्यांनी केलं त्याबद्दल मी आपल्या परिसराच्या वतीने त्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। सर्वसामान्य कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची प्रवृत्ती या तिघांची मी जवळून पाहिलेली आहे आणि असंच काम त्यांनी भविष्यकाळात करावं ही त्यांना अतिशय मनापासून विनंती करतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये गोरगरिबांचे आम्ही नेत्रदान, चष्मा वाटप, आरोग्य शिबिराची तपासणी हे कार्यक्रम ठेवलेले आहे। तरी सर्व गोरगरिबांना आम्ही राज्याची हालअवस्था पाहून आम्ही या ठिकाणी कामगार आघाडीच्या वतीने आणि युवा मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। धन्यवाद। शिखरापूर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं, त्यासाठी जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादाजी कंद, त्याचप्रमाणे युवा मोर्चाचे अध्यक्ष किरणजी दगडे व त्यांच्यासह अनेक भाजपचे जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे हे सर्वजण उपस्थित राहिलं। सकाळपासून ह्या आरोग्य शिबिराला खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक पेशंट म्हणजे प्रत्येक नागरिकांना जो तपासण्यासाठी येणार आहे त्यांना युवा मोर्चाच्या वतीने व कामगार आघाडीच्या वतीने औषधी वनस्पतींचं वाटपसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। मग त्यात जिरा असेल, ओवा असेल, तुळस असेल, गुळवेळ असेल, ह्या अशा औषधी वनस्पतींचं वाटप करण्यात येणार आहे व नागरिकांनी या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश तात्या बेगडे यांच्या सूचनेनुसार सेवा सप्ताहाच्या या पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, त्याचप्रमाणे औषध वनस्पतींचं वाटप आणि रक्तदाब, बाकीच्या सर्व प्रकारच्या टेस्ट या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत। कोरोना रोगाची अतिशय भयानक परिस्थिती आहे, त्या माध्यमातून आम्ही या गरीब लोकांसाठी, येथील कामगार वर्गासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याच अनुषंगानं भविष्यात या ठिकाणी कोविड सेंटर उभारून त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्थासुद्धा सर्व प्रतिभा कंद, आमदार बाबूराव पाचणे, बाळाभाऊ भेगडे आणि गिरीशभाऊ बापट यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शिखरापूर किंवा तळेगाव डोंगर या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। धन्यवाद।